मंत्र शक्ती म्हणजे नेमकं काय आहे? आपला जो हिंदू धर्म आहे, वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्याला 7,500-8,000 वर्षापूर्वीचा एव्हिडन्स आहेच आहे, आणि 2,00,000 वर्षापेक्षा पण जास्त वर्षापासून चालू आलेला हा आपली संस्कृती आहे धर्म म्हणण्यापेक्षा. त्यामुळे ह्याला खूप अभ्यास आहे. बरोबर, वेगवेगळे अभ्यासाचे पैलू त्यामध्ये आहेत, आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचा पैलू म्हणजे देवतेशी डायरेक्ट तुमचं कनेक्शन व्हायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे मंत्र. अगदी. मंत्र शक्ती म्हणतो आपण, शक्ती हा शब्द मुद्दा वापरला आहे. मंत्र ही शक्तीच आहे. मी तुमच्यावर आता बोलतोय, जे काय माझे वाक्य आहेत ही शक्ती नाही आहे, हे काय शब्द आहेत. हे शब्द तुम्ही ऐकता आणि त्याचा मथितार्थ तुम्ही काढता. पण जेव्हा मी ओम श्रीम नमहा असं म्हणेल, तेव्हा ओम श्रीम नमहा, ओम दुम ओम म्हटलं, ओम द्राम ओम, ओम रीम श्रीम हे शब्द आहेत. हे शब्द जे असतील तर हे ध्वनी आहे. हा फक्त शब्द नाही आहे, हे ध्वनी. ओम ओम हा ध्वनी आहे, हा शब्द नाही आहे, हा अक्षर नाही आहे. फक्त त्यातून ध्वनी प्रेरित होतो, आणि हे ध्वनी कोणत्या ध्वनीमुळे कशा पद्धतीनं साऊंड इफेक्ट तयार होऊन, रेझोनन्स इफेक्ट तयार होऊन त्या देवतेपर्यंत आपण कसं पोहोचू शकतो, हाच पाठ म्हणजे मंत्र.